माझी आई उठून गेली किचन मध्ये तर मी जस दुसऱ्या साइडला ला फिरलो टर्न झालो तर मला हात दिसला क्रॉल करतो असं क्रिपी वे मध्ये फुल असा असा क्रॉल करत बहिणीला उठवलं आणि बोलले एक काय तुला काय दिसतंय का आणि ती ज्या किंचाळली तर मी आणि बहीण आम्ही दोघं उठलो आणि पळालो बाहेर जंगलाच्या मध्ये त्याचा फार्म हाऊस हो आहे आणि त्याची तिथे आत्या आहे तो असं बोलतोय oh. की त्याच्या आत्याच्या अंगामध्ये थोडं येते आम्ही फिश वगैरे असं आणलो होत संध्याकाळी मार्केट मधून बार्बिक्यूच्या ह्याच्यावरती ठेवला होता आणि आम्ही दोन मिनिटासाठी किचन मध्ये गेलो जेवढे पण फिश आम्ही ठेवलेले गायब त्याच्या आत्याला विचारलं कुठे गेलं मला माहित ना तो घेऊन गेला तुमच्याच मागे येतो लोअर परेल असतात ना बिल्डिंग होती तर एका ठिकाणावरून ते लोक कधीच यायचे नाही ते बंदच करून ठेवलेली असायची माणूस होता त्या सोसायटी मधला तो खूप दारू पिऊन आला आणि माहिती नाही काय झाला अचानक तो घरीच पोचला नाही जो मी तुला गेट बोललो ना जिथे कोणी जायचं तिथून त्याला आवाज आला काय रे तू आज पण पिऊन आलास कोला माझा आजीचं घर आहे सेकंड फ्लोर वरती हो का थर्ड फ्लोर वरती हो एक मर्डर का काहीतरी झालेला तर बघता मी जाऊन था थांबलो तिथे तर तेवढ्याच ना असं बाईच एक बॅग दिसत होती जी मुंडी ट्विस्ट झाली केस हे के झाले तिथून रक्त ब्लिडिंग वगैरे असं म्हणजे बोलतात कापलेले तसबॉम्प आले भाई तुला हॅलो 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 मंडळी माझं नाव रिकी आहे आणि तुम्ही बघता आज पंकसचा एक स्पेशल हॉरर एपिसोड आपण हा एपिसोड बरोबर रेकॉर्ड केलं आहे सुवेशनी आत त्याच्या अलिबागची गोष्ट सांगितली प्लस ह्यात मीही काही आपलं मुंबईच्या गोष्टीही सांगितल्यात जे मला माझ्या मित्रांनी सांगितलेलं काही तुमच्याकडून मिळाल्या होत्या आणि इवन खूप जास्त मस्त एपिसोड झाला आहे तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल हा एपिसोड कमेंट करून सांगा आणि थोडा चिल आहे म्हणजे आरामात बघू शकता तुम्ही एवढं घाबरायचं कारण नाही आहे मस्त एपिसोड आहे खूप मजा येणार आहे नक्की बघा आणि पुढे जाण्याच्या आधी सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आपल्याला स्पॉटीफायवरही ऐकू शकता तर नक्कीच स्पॉटीफायवरही ऐका तर दरवेळी तुम्हाला असं व्हिडिओ फोन जमोर घेऊन घेण्याची गरज नाही पडणार स्पॉटीफायवर आपला पॉडकास्ट प्ले करा आणि ऐकत ऐकत फिरत राहा ठीक आहे आता एन्जॉय करा एपिसोड बाय हॅलो 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 गाईज कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये आज आपल्यावर सोवेश आहे सोवेश कसं आहेस भाई हाय मी मस्त एकदम तर भाई मस्त पैकी आपण आज रेकॉर्ड करतोय आपलं मला वाटतं लास्ट एक दोन आठवड्या आधी बोलणं लास्ट वीक आहे हा आणि ज्या त्या तुझी स्टोरीज सांगितलेस तुझ्याबद्दल त्या बहिणी बद्दल वगैरे आणि इवन जे तुझ्या ऑफलाईन स्टोरीज सांगितलेस खूप खूप भयानक होते पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे सांगितलंस की भाई ॲज अ प्रोफेशन तू लॉयर आहेस तू प्रॅक्टिस करतोस आणि ते ऐकून मी खूप शॉक होतो कारण लॉयर असतो आपण कसं किताबी किडा असतो आणि आपण त्या गोष्टींमध्ये घुसलेला असतो पूर्ण मग त्या गोष्टी म्हणजे सबूत <laughs> आणि मग त्या प्रोफेशन मधून ह्या गोष्टी मध्ये विश्वास ठेवणं की भूत वगैरे हॉरर मिस्टिरियस वगैरे गोष्ट तर तुझा ह्याकडे इंटरेस्ट कसा आला ऍक्च्युली कसं आहे ना म्हणजे मला आधीपासूनच असं आहे की देव आहेत तर भूत पण आहेत okay, ओके म्हणजे okay. पॉझिटिव्ह आहे तर नेगेटिव्ह पण आहे हा आणि आता इंटरेस्ट पॅरानॉमलमध्ये खूप आधीपासून होता कारण की जसं बोललो फॅमिली मध्ये इन्फ्लुएन्स आहे त्याचा म्हणून बोलत चला बघूया आपण पण तू लोकांना तुझं इंट्रोडक्शन करून दे तू कसं मी मायसेल्फ सेल्फ सोबेश कोटारे मी क्रिमिनल लॉयर आहे आणि मला हॉबीजमध्ये तर असं पॅरानॉमलच सध्या तरी किडा अच्छा असं <laughs> स्वतःहून म्हणजे इन्व्हेस्टिगेट करायला पण आवडते की कुठे जाऊन असं स्पूकी प्लेसेस की हाय की नाही म्हणजे असं काय फील होते की नाही केलंय पण म्हणजे असं काही जाणवलं नाही तेवढं कुठे हा मी अलिबागला पण केलंय पण म्हणजे असं ओपन प्लेस नव्हतं असं घरामध्ये जाऊन हे केलं एक्सप्लोअर केलं ठीक आहे म्हणजे काय असं वाटलं नाही पण तेच असतं ना की आ, ते असून आहे की नाही ज्याला ते त्यांचं टायमिंग असेल आपले भास असतात काही असू शकत मेबी मोस्टली त्यांचं असं की आपले आणि त्यांचे टायमिंग जर मॅच झाले तरच तुला ते जाणवत बोलणार आहे मला भूत बघायचं तर ते तसं नाही असं नाही असत मेबी ट्रू भाई व्हेरी ट्रू भाई म्हणजे आता इवन आता जेव्हापासून हा पॉडकास्ट आपण स्टार्ट केलंय ना तर तेव्हापासून माझ्यात खूप किड आहे म्हणजे मी कधी असं बघितलंय नाही एक्सपिरियन्स आहेत थोडेफार पण ते पण हा फील, फील किंवा अशा काही गोष्टी घडल्या ते अशा युजली नाही घडत नाही घडत तर त्यांनी थोडं हे की बाहेसा कॅसे एक्झाम्पल माझं जे घर आहे ना तिथे अशी विंडो आहे तर त्याच्या खाली असं बोल पिंपळाचं झाड था होत तर आधी आम्हाला आवाज यायचे छम जम असे ते पैनजणांचे आवाज वगैरे पण आता मी पहिल्याशे पैंजणांचे वगैरे आवाज यायचे खूप लहान होतो ना आणि त्याच भीतीने आम्ही झोपून भी जायचो पण आता मी म्हणून बघतो कधी वॉशरूमला वगैरे गेलं तर काहीच दिसत नाही पण तू सांग बाई की तू, तू पहिल्यांदा जेव्हा असा गेला होता माझा फर्स्ट एक्सपिरियन्स म्हणजे एकदम आशीन मी पाच का सहा वर्षाचा अशी खूप लहान हा खूप लहान म्हणजे मला वाटतं मी फर्स्ट स्टँडर्डमध्ये होतो आणि मी माझी बहीण आणि माझी आई आम्ही शाळेतून आलो होतो तर मी कसा दुपारचा झोपून जायचो तर असतील साडेचार पाच उजले असतील संध्याकाळचे आणि म्हणजे माझी आई उठून गेली किचनमध्ये आणि मी असं बघितलं की कोणतरी मागून उठून गेलं तर मी जस दुसऱ्या साईडला असं फिरलो फिरल्यानंतर मला असं वाटलं की काहीतरी माझ्या जवळ असं येतं म्हणजे ती आतमध्ये ना आपलं गट फिलिंग येते की काहीतरी हाय आपल्या मागे किंवा काहीतरी असं सस्पिशियस कोणतरी बघते असं फिलिंग येते तर मी नुसतं असं टर्न झालं तर मला हात दिसला पहिला मला वाटलं की काहीतरी दुसरंच असेल मांजरभांजर असेल काहीतरी परत डोळे बंद केले म्हणजे जमिनीवरती तसं क्रॉल करतो असं क्रिपी मध्ये फुल असा असा क्रॉल करत येतो तर मी नंतर बोलले हे काहीतरी भयंकर भलतच आहे म्हणजे मग बहिणीला उठवलं आणि बोलले की काय तुला काय दिसतंय का आणि ती जेव्हा किंचाळली तर मी आणि घरी बहीण आम्ही मी दोघं उठलो आणि पळालो बाहेर मग घरचे वगैरे आले की काय झालं का किंचाळलं असं तसं तर मी तर फुल बोलण्याच्या कंडिशनमध्येच नव्हतो तर मग बहिणीने सांगितलं की कसा म्हातारीचा हात आम्हाला दिसला आणि तो म्हणजे फक्त एवढा पोर्शन आमचा तुझा बाकी ब्लड वर्ड काहीच नाही क्रॉल करत येत येतोय जसं आम्ही किंचाळलो तो गायब नंतर घरचे बोलले की अरे काय दुसरं असेल तर मी बोलतो दोघांना दिसलं म्हणजे ऑब्विसली काय दुसरं तर असणारच नाही ते बरोबर एकाला दिसेल वेगळी गोष्ट बरोबर हा पण दोघांना तेच दिसलं आणि ज्या हिशोबाने माझी बाईन किंचाळली त्यांनी समजून हे नक्की काहीतरी विचित्रच होतं वेगळंच होतं हे तुमच्याच घरी का हा माझ्याच घरी मग त्याच्या आता आताही तुम्ही तिथेच राहता आताही तिथे राहतो पण ते आता रिडेव्हलप झाले म्हणजे हा 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 पण त्यानंतर कधी असं काय त्या घरी त्यानंतर त्या घरी नाही तसं काहीच नाही झालं तो फर्स्ट एक होता पण त्याच्यानंतर तसं काय दुसरं काहीच नाही झालं पण तू कधी अशी हॉरर मुव्हीज वगैरे आता जसं तू बोललास की खूप असं इंटरेस्ट वगैरे तू हॉरर मुव्हीज वगैरे बघतो का मी बघतो तू कोणती फेवरेट सध्या तर माझी अशी कॉन्ज्युरिंगचा जो आता कोणता भाग रिलीज झालेला नन आय गेस मी नाही बघत माझी खूप खूप बघितला तर लास्ट म्हणजे पण तू कोणती तरी सांग अशी हॉरर स्टोरी जे जी तू बघितली असेल मुव्हीची थोडी अंडर असेल आणि ती बघून मी मे तू असा विचार भाई एक क्या आहे भाई ये क्या था तसं तर सध्या तर कोणतीच म्हणजे अशी इंटरेस्टिंगवाली बघितलीच नाहीये सध्या ओके ओके तर लास्ट जी होती ती नचीच होती पण जे आपले हे आहाट वगैरे जे सिरियल्स असायचे ते कधी कधी मी असंच म्हणजे थोडं काहीतरी एक्सप्लोअर करण्यासाठी तेच अजून दुसरं म्हणजे एक अलिबागची एक स्टोरी होती म्हणजे माझ्या मित्राचा फार्म हाऊस आहे मुरुडला तर तिथे त्याचा आम्ही गेलो होतो थर्टी फर्स्ट नाईटसाठी ॲक्च्युली आणि त्याची तिथे आत्या आहे आणि तो असं बोलते की त्याच्या आत्याच्या अंगामध्ये थोडं येते कारण की ते, ते एकदम असं जंगलासारखं आहे आणि जंगलाच्या मध्ये त्याचं फार्म हाऊस आहे आजूबाजूला काहीच नाही म्हणजे मार्केट एकदम असं पाच दहा किलोमीटर बाहेर आम्ही ती असं थर्टी फर्स्टसाठी आम्ही फिश वगैरे असं आणलं होतं संध्याकाळी मार्केटमधून तर साफ करत बसलो होतो आम्ही सगळे असे आणि एक माझा मित्र आहे रोहित करून त्याची खूप फाटते म्हणजे असं आला दुसता की तो सरळ हे होऊन जातो की हा म्हणजे एकदम कॉन्शियस होत की काय आजूबाजूला म्हणजे एकदम असा बोलतो ना फुल भितरलेला होतो तर मग आम्ही फेश वेश साफ केला आणि त्याची आत्या अशी येऊन मागे बसलेली आमच्या आणि मला पण तिला बघून फुल भीती वाटायचीच लुकच एकदम असं होतं ना की रात्री बघशील तर फाटूनच जाईल तर आम्ही हो हो थे असं सा फिश साफ केलं नंतर आम्ही बार्बिक्यू करवतो तर बार्बिक्यू करता आणि आय गेस पॉम्फ्रेट आणि प्रॉन्स आम्ही हे करत होतो तर आम्ही ठेवलं जस्ट ह्याच्यावरती ठेवला होता बार्बिक्यूच्या ह्याच्यावरती आणि आम्ही दोन मिनटासाठी कु किचनमध्ये गेलो ते किचनमध्ये गेलून बाहेर आल्यानंतर ते ते जेवढे पण फिश आम्ही ठेवलेले ते गायब तर मग माझा मित्र ज्याचा फार्म हाऊस होता ना त्यांनी त्याच्या आत्याला विचारलं कुठे गेलं तर ती त्याची आत्या काय बोलली की मला माहीत न तो घेऊन गेला तर माझ्या मित्रांनो तो परत आलेला इथे आणि कधीपासून येतो आहे तर तो, तो ती असं बोलत होती की तुमच्याच मागे येतो आणि हव्याला ते जसं ती बोलली की तुमच्याच मागे आपची फाटली मी आणि जो दुसरा हो एक रोहित करून मित्र होता आम्ही दोघांचे एक दुसऱ्यांचे चेहरे बघतोय की काय तर मग तो रोज येतो रात्री पण काल आलेला मला छळतो मला खाणं नाही दिलं तर असं तसं आता एकटी राहायची हा तिथे एकटी राहायची आणि बेबी त्याचमुळे ते परिणाम थोडं असं डोक्यावरती झाला मग नंतर कळालं की तिकडच छळत नाही तो तिकडचा असं का काहीतरी असतो ना तो तो का तो तर तो त्याला जेवण लागते म्हणजे असं त्या जागेवरती जर आपण काय बनवतोय तर तिकडची माणसं बोलतात की फर्स्ट तुम्ही त्याला त्या जागेवरती ठेवा नाहीतर मग तो तुम्हाला काय त्रास बसणार पण जे जेव्हा ते ऐकलं की तो तुमच्याच मागे उभा आहे तर ते वगैरे एकदा हार्टबीट जे फास्ट झालेले ना ते एक्सपिरियन्स तो खतरनावर आणि आम्ही लिटरली बघितलं की दोन मिनट फक्त किचनमध्ये गेलो आणि बाहेर आल्यानंतर बघतोय तर काहीच नाही खाणंच गायब अ <laughs> एकतर मेहनत करून मच्छी आणली आहे भाई आणि ते असं पण नाही की छोटे पीसेस होते एकदम प्रॉपर मोठे पिसेस ठेवलेले त्याचं ना ते हाड हाड कुठे काय पड नाही दिसली फुल गायब गायब झाली आणि आजूबाजूला कोण माणसं आणि जनावर पण नाहीत की एवढं लवकर हे नक्की काहीतरी व्हाल तर विचित्र आहे इथे आणि आता पण एवढ्या लवकर खाऊ नाही शकत खाऊच नाही शकत आणि दात पण नाहीये मातारी नाही म्हणजे वीक असल्यामुळे ते खाणं तर इम्पॉसिबल एवढं तर आपण पण नाही खाऊ शकणार मुलं आवडित जास्ती इकडचा थर्टी हा हा डेंजरस होतं बाई आणि अलिबागचं तर बघायला गेलं मोस्टली जागा ब्लॅक मॅजिकसाठीच हा तिकडचं काय ऐकलंय तू असं ऐकलंय तर नाही म्हणजे पण हाय बोलतात असं लोक कि रेपजेंडा करून एक जागा आहे आणि जसं बोललाच तर तो अनुभव एक आहे की त्या जागेत ती मोस्टली करतात वगैरे मला करू ठिकाणे किती किती ट्रू आहे खूप अंधविश्वासी आहे सुपरस्टिशन ते आणि परतून असं पण नाहीये की एक जणच बोलले भरपूर लोक बोलतात की म्हणजे की ह्या जागे हॉटस्पॉट आहेत करून हे सगळे जागा मी मागे बघत होतो की एक कुठेतरी मांडर देवीचं हे आहे देऊळ आहे okay. सातारा साईडला तिथे तर मंदिर आहे प्रॉपर hmm. आणि मंदिराच्या मागे झाड आहे खूप मोठं okay. वडाचं झाड आहे खूप जुनं आहे ते त्या जागेवर काही त्या झाडावर लोकांचे फोटो टोचलेत टाचण्यांनी लिंबू वगैरे कापून ठेवले आहेत हे त्यांनी खूप लोकांचे केलेत म्हणजे जवळपास हजारो लोकांची तिकडे असं हो? करून ठेवले आणि तो तो अजित होता अजितनी जेव्हा एक्सप्लेन केलं तो उलट तिथे ना असं वाटतं की बोलते है। ते झाड बोलतय तुमच्याशी तिथे नेगेटिव्ह वाईब्स आहेत ते होत नाही होत माहिती नाही पण ते तिथे आहे असंच एक आय गेस गंगापूर काय तिकडचं पण तसंच आहे गेल्या गेल्या म्हणजे तिथलं ते व्हायब्रेशन एक वेगळेच फील होतात की काय तिकडे उतरवलं जात उतरवलं जाते म्हणजे आणि त्याच्या अंगात असेल ते बोलतात पाऊल ठेवल्यावरतीच त्यांचं ते वेडेसारखे हे वागतात ते हा म्हणजे नेगेटिव्हिटी निघून जाते की जे काय आहे तिकडचं त्यांना सहन नाही होत हा व्हायब्रेशन ते एकदम भयंकर असतात ग्रील वरती चढतात तिथे पाहिजे व्हिडिओ पाहिलेत बाई काय त्या व्हिडिओ पाहिले पोल वगैरे चढतात डोकं वगैरे म्हणजे ते हाय म्हणजे असं नाही पण नाही होऊ शकणार आणि हा हा आणि त्याला तू नेग्लेक्ट मे बी ते मला कधी कधी हे वाटत म्हणजे ह्या गोष्टींना मी कधी कधी असं सायकोलॉजिकल वे मध्ये पण मानसिक आजार असेल काहीतरी त्या प्रकारे त्या त्या पद्धतीने विचार करायला बघतो पण खूप अशा गोष्टी असतात जे ते सायकोलॉजीच्या पण परे आहेत आणि लोकांना त्यांचे आन्सर नाही पण तू सांग नेक्स्ट स्टोरी तुझ्याकडे कोणती होती दुसरी स्टोरी मग एक म्हणजे माझ्या झालेली ती पण माझ्या आणि बहिणीवर झालेली कोलाब्याला माझं आजीचं घर आहे ताज हॉटेलच्याच जस्ट ऑपोजिट आणि ती जागा जरा म्हणजे आधीपासूनच सेकंड फ्लोर फ्लोरवरती का थर्ड फ्लोर होती एक मर्डर का काहीतरी झालेला म्हणजे खूप जुनी बिल्डिंग आहे का ती हा खूप जुनी बिल्डिंग आहे म्हणजे ब्रिटिशच्या टायमापासून जे असे मोस्टली तर तिथे मर्डर झालेलं आणि तेव्हा त्यांना माहीत नव्हतं की त्या जागेमध्ये असं असं झालेलं आहे म्हणजे न सांगता विकलेलं विकली त्यांच्या घरी झालेलं जिकट त्यांचं नाही वरच्या वरच्या माळ्यावर तर तिथे मर्डर झालेलं काय झालेलं एवढं आता आठवत नाही पण आम्ही एकदा असेच वेकेशनसाठी गेलो होतो आजीच्या घरी तर एकदाच असंच रात्री बसलो होतो आम्ही मी मम्मी सगळे कझिन्स वगैरे असं गोष्ट गप्पा चालू आहेत तर मला कंटाळ आला मी असंच हॉलमध्ये बाहेर जाऊन पकडापकडी टाईप्स असं खेळत होतो तर बहीण बोलली चल मी पण येते तर तिथं ना एक बॅक साईडला सर्बंट रूम असतात ना तर त्यांची एक वॉशरूम होती तिथे आणि ती जागा ऑलरेडी ना सांगितलं होतं की तिथे जाऊ नका तिथे काहीतरी हाय असं करू म्हणजे हाय नाही बोले फक्त जाऊ तुम्हाला तरी पण माझ्या अंगामध्ये एकदम नाही बोलल तिथे जाऊन बघायचं की हा काय आहे तिथे तर असंच बघत बघत मी जाऊन थांबलो तिथे बाथरूमच्या इथे आणि लाईट वेट ऑलरेडी ऑन होता आतला तर मी आणि हाईट छोटी असल्यामुळे असं टोज वरती वरती करून बघायचं ते हे होतं किडा होता की काय आतमध्ये काय चाललंय म्हणजे का नाही जाऊन देते असं मागून माझी बहीण आली तर मग आम्ही असेच ती मला घ्यायला म्हणजे मागे वळायला तर तेवढ्या तर ना असं बाईचं एक बोलतो ना फेस ॲपरेशन दिसते तसं म्हणजे आम्हाला तिची बॅग दिसत होती आणि जसं आम्ही अजून जवळ जायला त्या विंडोच्या इथे प्रॉपर हे बघायला जी मुंडी ट्विस्ट झाली आणि ते भयंकर चेहरा अजूनही आठवतो हो मला केस हे आले तिथून रक्त ब्लिडिंग वगैरे असं म्हणजे बोलतात ना कापलेले तसं तुला तर नंतर मग मम्मीला जाऊन आम्ही बोललो मम्मी असं असं दिसलं तर मग ती जी आजी होती जिचं घर होतं ती आम्हाला बोलली किती वर्ष आधी ते मर्डर झालेलं वरती तर ते ठराविक टाईमाला आणि असं जर आपण बघायला गेलो मुद्दामून तर ते ती तिचं प्रेझन्स दाखवते फील करवते बट करत नाही काय हाम पण ते भरपूर जणांना तिथे दिसलेत ती अशी होती बाई म्हणजे म्हणजे बॉडी कशी पाणीमध्ये गेल्यानंतर सडते एकदम अशी फुगलेली असते फुल तसं म्हणजे पिवळी येल्लोइश ब्ल्यू झालेली आणि कट्स असे डोळे व्हाईट फुल आणि केस वेस काहीच नाही म्हणजे फुल तेही तुम्हाला ते पण दोघांनाही दिसलं ते सेकंड एक्सपिरियन्स होता की जो मला आणि माझ्या बहिणीला झाला त्याच्यानंतर तिला झाले नाही पण मला असं जाणवलं हे माझ्याकडे भाई सिमिलर असं एक आहे की माझा एक फ्रेंड आहे तर तो इकडे रिसेंटली म्हणजे एक दोन वर्ष आधी नवीन जॉब लागलेला तर जिथे जी कंपनी होती ना ते शिपिंग वगैरे असतात ना कि त्यांच्या शिप्स इकडे तिकडे जातात आणि ह्याला ऑफिस मध्ये बॅकेड ला काम होतं असं 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 होतं आणि त्यांचं ऑफिस पण तिथेच होतं म्हणजे मरीन लाईन्स म्हणजे जिकडे ते म, 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 पोर्ट वगैरे असतात डॉकयार्ड वगैरे म्हणजे त्या साईडलाच होतं तर त्यांचं ते ऑफिस होतं ना ते म्हणजे बऱ्यापैकी जुनं होतं काळचं म्हणजे मला वाटतं कमीत कमी ऐंशी वर्षाची बिल्डिंग तर असेल मग त्यालाच ते लोक चांगली करत करत रिनोव्हेट रे करत करत पण लाकडाचे वगैरे होते बऱ्यापैकी जुनं ऑफिस होत आणि सही म्हणजे सकाळी जाणार मस्त जाणारी चांगलं ते जुने दगड वगैरे लावलेले भारी वाटायचं तर सही होतं ऑफिस वगैरे त्यांचं खाली ऑफिस होत आणि वरती त्यांचं काय बोलत गेस्ट रूम हाऊस होता गेस्ट हाऊस होता म्हणजे जे ही जे कॅप्टन्स वगैरे झाले जे शिपवर असतात शिपवर क्रुझर जेव्हा शिप मुंबईला येते तर ते लोक येऊन थोडं आराम करू शकतात कारण ते ऑल ओव्हर इंडिया मधले असतं तर तिकडे त्यांचा एक खेळ होता तिकडे ते लोक आराम करायचे एकदा कसं झालं की त्यांच्या ऑफिस मधला जो जो मुलगा होता जो त्या गेस्ट मध्ये थांबायचं त्याची गाडी वगैरे घ्यायचं कॅरेट इंग्ल तो सुट्टीवर होता किंवा इमर्जन्सीने जायला जा, लागलं ला, तर आणि त्याच दिवशी कॅप्टन येणार होते कोणतरी तर आता ऑप्शन नाहीये हा जवळ असल्यामुळे त्याला तू, तू, तू थांबशील का जरा म्हणजे तू एक दोन वाजेपर्यंत थांब परत इकडे झोप उद्या सुट्टी घे तर आता ह्याच्याकडे ऑप्शन नव्हता हा बोलला की ठीक आहे त्यांनी जेवण वगैरे ऑर्डर केलं जेवला वगैरे ऑफिस मध्ये आणि वरती गेला म्हणजे गेस्ट हाऊसमध्ये हाँ। गेला आता एक गेस्ट हाऊस मध्ये गेला कसं ना ते भाई मी गेलेलो तरी दाखवलं मला तर पूर्ण खूप मोठे पॅसेज एक तर आताचे पॅसेज पण खूप छोटे छोटे पण ते एकदम मोठे पॅसेज एक लाकडाचे लाकडाच्या पायऱ्या वगैरे आणि त्यांच्या आजूबाजूला कोड नाही फक्त दोन रूम्स आहेत बाजूचे एकदम कॉर्नर मधले दोन रूम्स तिथे पारसी कपल राहत okay. पारसी कपल ज्यांचे मुलं वगैरे गेल्यात अमेरिका वगैरे असे बाहेर जाऊन सेटल झाले okay, ते हे पारसी कपल एवढे म्हातारे आहेत ना की भाई म्हणजे खूप म्हातारे आहेत मला वाटतं इंडिपेंडन्सच्या पण आधीचे असतील खूप 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 म्हातारे आहेत ते म्हणजे <laughs> आता असं आले की त्यांचे हाड प्रॉपर असं तसं तर ठीक आहे असं आपण आहोत त्यांनी पण एवढं विचार नाही केला जो माझा मित्र होता तो गेला मस्तपैकी जेवला वगैरे आणि जाऊन झोपला तर जाऊन असं पडलेला म्हणजे झोपला पण नाही तर झोपेत होती पण त्याचा असं होतं रे आता येतील असं युट्यूब बघून असं बेडवर असं हे काय बोलता लेटलेला म्हणजे लोटलेला तर त्याच्यात त्याला असं काहीतरी जाणवलं की काहीतरी पाच झालंय मधून काहीतरी पास झालंय तर त्याची फाटली भाई तो गडबड आहे कारण एवढा मोठा तो रूम पण खूप मोठा होता तो बेडरूम मध्ये झोपलेला तर तो बाहेर आला मला काहीतरी आहे तर तो त्याला तर हॉलमध्येच बसला लाईट वगैरे सर्व चालू केले बसलेला असं सध्या डायवर्ट करायला मम्मीला वगैरे कॉल लावला त्याने वगैरे पण थोडाफार बोलला वगैरे त्यांनी मग काय रात्री लेट झालेलं पण कट पण परत बसला त्याला समजलं की त्याचा जो पॅसेज होता ना तिकडून असं काहीतरी चालण्याचे आवाज येतात कोणाचे तरी कारण लाकडाच ना सर्व आवाज ते ते येतच हा प्रॉपर ऐकू येते पंखे नाही एसी आहे तिथे तर प्रॉपर ऐकून येते आवाज कोणतरी बाहेर चालतंय कधी फटाफट धावतय कधी आरामात चालतंय तसं तस तर तो त्यांनी सुरुवातीला नोटीस केलं इग्नोर केलं मग त्याच्यानंतर तो बोला काय चेक करावं लागेल हा कॅप्टन पण येत नाहीये काय माहिती लेट झालं वगैरे तो पण जेवण वगैरे येणार ये होता हाँ। एक दीड तर हा बोलला की चेक करतो हा गेला आणि ते होल असतं ना दरवाजाला की होल त्यांनी त्यांनी बघायचं ट्राय केलं त्यांनी जसं डोळा घातला आणि बघितलं ना त्याने बघितलं की ती जी पारसीबाई आहे ना ती बघते होल मधून आणि त्याच्याकडेच बघते ते जी, जी तरी कस तरी स्वतःला मागे घेतलं आणि थांबला तो लिटरली फुल शॉक काय बघितलं ऍट द सेम टाइम तीही तिथून ओके आणि तो खूप घाबरला मग त्याने थोडा मागे गेला परत पुढे आला त्यानी अशी परत परत, परत परत चालते ती ओके परत मागे येते परत चालते परत बघते परत इथे बघते तिथे बघते म्हणजे खूप बोलतो विचित्र ते एकदम हा विचित्र होता मला आठवत आहे त्यांनी त्यावेळी ते कॉल केला घरी वगैरे कारण आमच्या होते घरी कॉल केला आणि बोलला की पप्पा असं असं आहे तर ते बोलले कॅप्टनचा वगैरे पण अजून काही कॉल नाही लागत आहे काय नाही लागत तर त्याची जी आजी त्याची वरलीला राहते तर त्याला बोलले काम कर तू चावी घे जावर टॅक्सी घे जा वर तर आले ना तर तू ये परत म्हणजे हार्डली वीस पंचवीस मिनिटं लागतील मग तू परत ये तर त्यांनी वेट केलं ते म्हातारी जाण्याचं हे जाण्याचं ते जाण्याचं तर थोडा अर्ध्या एक तासाने ती म्हातारी गेली परत दिसत नव्हती मग कसा तरी यांनी लॉक लावलं लॉक लावता तरी पण ती कोपऱ्यातून बघत नव्हती याला ओके तो बाई त्या दिवशी बाई रात्री त्याला ते वरले जायला सांगितलं पण तो घरीच आला तो बोलला जाऊ दे तो घरीच गेला तो तब की तब्येत ठीक नाहीये काय नाही करून त्याने सांगितलं ना ऑफिस मध्ये त्याला माहिती होतं ऑफिस मध्ये डायरेक्ट घरी आला आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगतो ताप त्याला तर नंतर तो बोलला म्हणजे नंतर जेव्हा आम्ही वगैरे गेलो ना तेव्हा तो बोलला की अरे म्हणजे ती म्हातारी आहे ना थोडी वेडी आहे म्हणजे माहिती नाही का ते दोनच कपल राहतात त्या फ्लोर वर यांचं ऑफिस जे बंद असतं म्हणजे ते कधी कधीच ओपन असतात फ्लोर वरती दोन कपल राहतात आणि ते एवढे पागल झालेत ना ती एक दुसऱ्याची भांडतात कधी ओरडतात कधी रात्री चालतात आणि विचित्रच काय तरी खूप विचित्र ती गोष्ट हा म्हणजे बिल्डिंग जर दिवसामध्ये बघायला गेलंस तर एकदम असं चांगलं वाटते म्हणजे इम्प्रेसिव्ह वाटते पण तेच तू जर रात्री बघितलं तर एकदम ते हॉरर सारखं हा हे तर झालं ते म्हणजे तू तिथून आला रात्री एक गोष्ट बोलण्याची राहून गेली आला रात्री दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत कामावर गेला ना कामावर जाऊन जो तिकडचा रेग्युलर जो असतो मुलगा त्याला बोलला रे हे माझ्यावर असं असं झालं बोलता हा कॉमन आहे <laughs> ते बोल काय बोलता अरे ह्यांचं टेन्शन न बघूय मातार्या वेड्या आहेत त्याच्यात भटकत असतात पण जे तुला हॉलमध्ये जाणवलं ना ते होतं बोलत जर तू बरं झालं त्या बेडवर झोपलेलं असत दोन बेड आहेत एक तरी ह्या बेडवर झोपला असतात ना तुला कोणीतरी ढकललं असतं तो बोलतो मलाच खूप वेळा ढकललाय ते म्हणजे मी ह्या बेडवर सुरुवातीला झोपायचो ना तर खूप वेळा तरी जे कॅप्टन वगैरे त्यांना पण मी बोलतो अवॉइड करा तेच म्हणजे तर त्यांचं असं म्हणत मागची बॅक स्टोरी अशी आहे भाई की जिथे बिल्डिंग होती ना तर बिल्डिंग पहिला कसे बिल्डिंगचे ओनर असायचे जे जागेवाले आहेत तेच बिल्डिंग बांधायचे तर त्या बिल्डिंगचा जो ओनर होता ना म्हणजे तो भटकतो अजून त्या जे वॉचमॅन वगैरे असतात ना तेही सेम बोलतात की हा ओके जागा कोणी असं असं नाही म्हणजे ते की जो अनहोळखी व्यक्ती असतो ना त्याला तो त्याला त्याला तो असं जाणवून देतो मे बी त्या म्हातारीच्याही अंगात वगैरे येत असेल माहिती नाही काय जसं तू बोललास की ते रिटन त्याला कोण दुसरं असला असत गचकला अरे तो पण <laughs> गचकलेलाच पाहिजे तो पण घाबरलाच खूप म्हणजे तो बोलतो फक्त बोलतो बाहेरचा मी लॉकच नाही लावला फक्त दरवाजा ओढला आणि खाली पळत सुटलोय खाली वॉचमॅन झाला तेव्हा थोडा जीवा थोडा पाणी पियालो आणि बोलतो तरी पण स्टेशनचा रस्ता रात्री तीन वाजता तरी बऱ्यापैकी खालीच असतो तर मी स्टेशनवर पोहोचलो ना तेव्हा जाऊन मला थोडा आराम झाला माणसाच आलं सर हा हा तस मला वाटतं चाराची काहीतरी ट्रेन पकडलेली जी पहिलीच लोकल असते चर्चगेट स्टेशनवर जरा एक एक दीड तास हा तू काय आणि मोस्टली म्हणजे मला माहिती ना तू नोटीस केलं पण ती जी साईड आहे ना म्हणजे चर्चगेटची जी गेटवे ऑफ इंडियाच्या इकडची आहे ती रात्री एकदम अशी स्पुकीच फिलिंग हा म्हणजे ओल्ड ते बिल्डिंग एक तर तिकडचे जून आहे त्यांचं कन्स्ट्रक्शन पण तसं आहे की ते बघून असं वाटतं की ते काय हॉरर सारखं काय आहे की असं म्हणजे बघूनच लोकांना वाटेल की नाही तर जायचं नाही आणि एका टाइमला तिकडे खूप क्राईम पण म्हणजे शूट आउट वगैरे भरपूर असे गोष्टी झालेल्या ते एक नेगेटिव्हिटी असतेच त्यांची पण तू सांग तू दुसऱ्यांदा त्यानंतर कधी काय त्याच्यानंतर आय गेस अलिबागचा माझ्या मित्रांनी एक्सपिरियन्स केलेला नाही सॉरी आपला इगतपुरीचा इगतपुरी ओके okay. तर इगतपुरीला त्याचं कोणाचं तरी अंकलचं का रिलेटिव्हचं हे होतं घर होतं रेल्वेमध्ये ते काम करायचे तर त्यांना ते रेल्वे क्वार्टर्समध्ये त्यांना रूम्स वगैरे तेव्हा हे द्यायचे एम्प्लॉय कर एम्प्लॉईजना द्यायचे तर हा माझा मित्र होता ना तो असंच काहीतरी डिसेंबरच्याच आसपास गेला होता Okay. थंडी कारण की इगतपुरी ते सिटी ऑफ फॉक का काहीतरी असं म्हणून ओके तर तो बोलला की मी असंच एक दिवस गेलो होतो अंकलच्या इथे आणि म्हणजे कोण काय बोललंच नव्हतं तर असाच रात्री निघाला हा जेवलानंतर पाय वाटेसाठी म्हणजे वॉक करायला तर कर चालता चालता तो एका झाडाच्या इथे गेला आणि युरिनेट करायला लागला टॉयलेट आणि त्याला तिथून असं काहीतरी झालं की म्हणजे एक हेवी फिलिंग व्हायला लागली तर त्यांनी ते इग्नोर केलं काय नाही तो घरी आला आणि त्याचे घरचे म्हणजे फ्रेंड्स वगैरे होता ना ते पियला बसलेले आणि तो जिथे बसलेला ना त्याच्यासमोर दरवाजा होता म्हणजे घराचा आणि त्या दिवशी आय गेस का काहीतरी होत होतं तेव्हा तर हा बसला आहे पितो आहे आणि दरवाजाकडे बघतोय एकसारखा आणि त्याचा जो समोर मामा कोणतरी होता त्याला विचारतोय काय झालं मागे का बघतोयस स्कोर नाही कारण की ते पण मागे वळून बघितले काहीच नाही आणि हा स्टेअर करतो आहे फुल तर मग एकदा दोनदा झालं तिसरा टाईम आला त्याच्या मामाने विचारले तू काय बघतो काय ती बाई मला बाहेर बोलवते आणि तर त्यांना काय वाटलं की पियालेलं आहे हा पियलीमध्ये बोलत असेल चला बाबा तुला जास्ती झालं आहे थांब आराम कर हां आराम कर झाला नाही बघा ती मला हात मारून बोलवते दरवाजेच्या इथे बघा तुम्ही हात बघा तिचा असं बोलवते करून आणि तेवढ्यात तर की कुत्रे भुंकायला लागले ऑल ऑफ सडन घराच्या बाहेर आणि ते म्हणजे असे रडतात ना कुत्रे रात्री एकदम का तर बोलले की हे काहीतरी विचित्र आहे नंतर त्यांनी विचार तू कुठे गेलेलास जेवायच्या जेवल्यानंतर बोला मी इथे असं झाडाच्या खाली इथे जाऊन युरिन कर युरिनेट करून आलो हा तर मग त्याचे जे जुने होते ना म्हणजे घरचे जे त्याची आजी का कोण ते लोक बोलले हो की तिथे एका बाईनी स्वतःला फाशी लावून घेतलेली हो oh. आणि म्हणजे हे नंतर त्याला कळालं बॉम्बेला म्हणजे मुंबईला आल्यावरती तर तो बोलतो की त्याला स्वप्न काय पडलंय की ते लोक गाडीतून येत आहेत आणि ती बाई जी होती ना जिने फाशी लावून घेतलेली स्वतःला ती त्यांच्या गाडीच्या मागे धावते त्यांच्या घरापर्यंत आणि त्यांचा गाडीचा ॲक्सिडेंट पण काहीतरी झालेला म्हणजे मिरर काहीतरी फुटलेला आहे ते येऊन तर त्याला सप्नामध्ये असं पडलंय की तो झाडाचा ज्या खाली होता तिथे ती, ती बाई त्याला बघते आणि हा वर म्हणजे वर वर्चून अशी बघवती की हा काय करतोय इथे घाण करतोय माझी जागा असं आणि ती त्याला मग तिथपासून फॉलो करायला लागली तर त्या घरापर्यंत जे इगतपुरीचं त्यांचं घर होतं तिथपासून मग ती त्याला बॉम्बेपर्यंत फॉलो करत आली असं त्याला सपनात जाणवलं ब मग नंतर त्याचे घरचे घेऊन गेले असं बाबा बाबाकडे तर ते विचारलं की काय म्हणजे असं मनाचं बोलतोय की खरोखर झालं म्हणजे तर मग ते कोण जे होते ते बोलले की हा ज्या जागेवरती मुतला ना तिथे ऑलरेडी एक असं झालंय इन्सिडेंट बाईनी स्वतःला आत्महत्या करून घेतलेली आणि ते जे कोण जाते त्या जागेवरती त्यांना ते, ते हे होते म्हणजे काय बोलतात झपाटे किंवा मे बी त्यांच्या अंगारती ते एक हेवीनेस फील मागेला हा मागे लागतो काय करो किंवा नाही म्हणजे शिक्षा देते तू जागा ओके तर तो एक म्हणजे अंडी घरच्यांनी पण तिकडचे जे होते ते पण तेच बोलले की ते फाशी घेतलेले नाही इकडचा जो बाबा होता ज्याच्याकडे गेले ते उतरण्यासाठी तो पण तेच बोलला त्याला ते कसं कळायला की बाय बाबा त्याच्यानंतर त्याने जाऊन नारळ वगैरे काही हा ते केलं एवढं विचारलं नाही मी नंतर पण केलंच असणार कारण की नंतर तो घरी आल्यानंतर वेड्यासारखा बघायचा म्हणजे दरवाजाकडेच बघत राहायचा किती परत आली तर बोलवला तर तो एकदम असा ट्रॉमॅटाइज झालेला हा हे अशी काही सिमिलर स्टोरी जो वेदांग आहे ना जो करतो तो त्या दिवशी मला सांगत होता तर कसं आहे की त्याचे जे पप्पा होते ना ते आधी लोअर परेलचे बिल्डिंग असतात माहितीये का तिथं छोटे छोटे आणि सर्वे सेलिब्रेशन वगैरे एक फॅमिली असते तिथे तर तसेच मुंबईच्या एका चाळीत ते लोक राहायचे खूप मोठी चाळ होती खूप जास्त लोक होते सर्वे जे गिरणी कामगार वगैरे त्यावेळीचे होते नोकर का तिकडे मस्तभेग राहायचे खूप भारी सोसायटी सगळे सण वगैरे एकत्र साजरा करणार एकत्र येणार सुखा दुःखात वगैरे तशा टाईप मध्ये जे आपण मुव्हीज मध्ये बघतो ना जसं जे आपल्याला आता अनुभवायला मिळत नाही आता खूप न्यूक्लिअर फॅमिलीच कल्चर आहे पण त्यावेळेस सर्व एकत्र होते सर्वांची एक दार ओपन होती तर ते लोक अशा चाळीत राहायचे सर्व एकत्र खेळायचे वगैरे असं तसं पण ते लोक जे लहान होते ना जेव्हा तर ते लोक प्रत्येक ठिकाणी इकडे तिकडे खेळायचे वगैरे पण पूर्ण सोसायटीमध्ये खेळायचे पण एक जागा सोडून एक त्यांच्या ना बिल्डिंग म्हणजे त्यांच्या बिल्डिंगमध्ये एंट्री करायला ना दोन सिड्या होत्या म्हणजे okay. दोन 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 ठिकाणावरून एंट्री, एंट्री होती okay. तर एका ठिकाणावरून ते लोक कधीच यायचे ना ते बंदच करून ठेवलेली असायची तर त्याच्या मागचं कारण हे होतं ते बोलतात की एक भाई तिकडे मेली असं ओके okay. तस तसं काहीतरी होत तर त्यावेळी कोणी यायचं नाही तर ते तिकडे कोण जाण्याचाही प्रयत्न वगैरे करायचं नाही काय नाही काय नाही आणि कोणाला असं कोण रात्री गेलं ना तर कोण दिसायचंही नाही तिथे तर असंच म्हणजे कुछ नाही आहे असत असं करून लोक चेल होते तर एकदा काय झालं ना की ते एक एक माणूस होता त्या सो, सोसायटी मधला तो खूप दारू पिऊन आला खूप दारू पिऊन आला आणि रात्रीचे अडीच तीन असे वाजले होते तो दारू पिऊन 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 येतोय आणि माहिती नाही काय झालं अचानक तो घरीच पोचला नाही सोसायटी मध्ये एंटर केलं पण तो घरी पोचलाच नाही दुसऱ्या दिवशी बाई पूर्ण त्या सोसायटी मध्ये बाई अशी कारण जसं मी तुला बोललो की एका घरी काय चाललंय ना ते भांडण एका घरी भांडण झालं ते पूर्ण सोसायटीला तर ते झालं की अरे कुठे हरवला सापडत नाहीये कुठे गेला काय गेला तर पूर्ण सोसायटीला समजलो कुठे गेला काय गेला त्या लोकांनी आजूबाजूच्या एरियात शोधलं सर्व शोधलं तर कुठेच नाही कुठेच नाही सापडलं तर त्यांनी एंडला काय केलं ना त्यांच्या सोसायटीचे ते बघितलं तर माहिती पडलं की सोसायटीचे जे हे असतात ना ते काय बोलतो त्यांना जिकडं पण कचरा वगैरे टाकतो सोसायटीचे मध्ये ते हे काय बोलतात सोसायटीच्या मागे जिकडे मागची जागा जिकडे कचरा वगैरे टाकायचे ना तिकडे कचऱ्यात तो लोलून पडलाय अरे रे। तर त्या लोकांनी आणलं त्याला घरी बसवलं वगैरे तो थोडं शुद्धीत वगैरे ताप भरलेला बेकार ताप डॉक्टर वगैरे आला सर्व बघितलं त्याला विचारले मागे काय करतो दारू पिऊन येतो तू तर नीट तर रस्त्याने तरी येत जा पडला हा तिकडे काय गेल असतो तिकडे जाणवत तो बोलतो तो, तो चढून गेला कारण तिकडची एंट्री बंद आहे ना okay, बोलतो नाही मी असं चढून बिडून नाही गेलो तिथे काय म्हणतो मी रात्रीचा येतो तुझा मी येतो मित्रांची पार्टी वगैरे झाली आणि बोलतो मी पियालेलो हा मी पियालेलो पण मी एकदम नाही मला आठवते मी चालू शकत होतो तर मी येत होतो अचानक आणि मी जसं एंट्री करतोय ना जो मी तुला गेट बोललो ना जिथे कोणी जायचं तिथून त्याला आवाज आला त्याला म्हणजे बोलवत होत हा त्याला त्याला आवाज आला एका बाईचा म्हातारे बाईचा आणि त्याला ती विचारते काय रे तू आज पण पिऊन आलास आणि तो बोलतो घाबरला तिथे तो, तो बोलतो मला तेवढच आठवतंय आणि त्याच्यानंतर मी आज सकाळी उठलोय म्हणजे तसं ते हार्ट अटॅक येतो ना तो ते काय रे तू आज पण पिऊन आलास हार्ट अटॅक येतो हार्ट अटॅक हार्ट अटॅक टाईपाला दुसऱ्या दिवशी तो होता तर ह्याची पण जेव्हा बॅक स्टोरी माहिती पडली ना तर बॅक स्टोरी अशी आहे ना त्याची की आ, एक त्या जे 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 एंटर तर ती तिकडे आहे गेट आहे ना त्याच्याच फर्स्ट ला असं कॉर्नरला वगैरे okay. तिथे एक म्हणजे एक बाई राहायची आणि तिचा मुलगा राहायचा okay, त्यांना तिचा नवरा ऑफ झालेला तर तो मुलगा आहे ना लहानपणी वगैरे सही होता पण तो जर मोठा आला ना, ना आई म्हातरी होती तो खूप दारू प्या लागला okay. खूप दारू रुपया लागला खूप दारू रुपया लागला दारू पिऊन यायचा ह्याच्याकडून पैसे मागायचा पेन्शनचे वगैरे सर्व पैसे खर्च करायचा रोज दारू प्यायचा त्यामुळे ते दारू पिणं हे तिला एकदम असं राग आलेला त्या माणसांचाच राग आलेला दारू वगैरे त्या दा, माणसांचा राग आलेला तर असं तर तो मुलगा रोज मारायचा पैसे नाही दिले तर मारायचा त्रास द्यायचा हे द्यायचा त्यामुळे तिने एक दिवशी असं ठरवलं की मी आत्महत्या करते आणि त्यावेळी ते कसे माहितीये तुला की रॅशन मधून कॅरोसिन यायचे रॅशन वाले कॅरोसिन पण स्टोव्ह साठी तर ते तर ते कॅरोसिन तिने अंगावर टाकून म्हणजे स्वतःला पेटवून घेतलं आणि मेली तिकडेच म्हणून ते नॉर्मली लोकांना नाही दिसायचे पण एखाद्या वेळेला आरोपी आले असेल तर त्याला झपाटणार आणि त्याला कुठे टाकणार की ह्या गोष्टीने माझं सगळं बर्बाद झालं त्यामुळे हेट करत असेल त्या सगळ्याला जसं तू एक बोललास ना तसंच मित्राची म्हणजे मित्रांनी सांगितले मला वाकोलेला एक चाड तर लास्ट म्हणजे चार लास मजल्याची बिल्डिंग आहे आणि तिथे लास्ट फ्लोअर चटते एक न्यूली मॅरिड कपल आलेलं लग्नहून आणि सुरवातीला सगळं चांगलं चाललेलं तो बोलला की एकदम म्हणजे हॅपी गो लाईफ होतं नंतर माहीत ना सडनली काय झालं तिचा विचित्र म्हणजे भांडायला लागला मारायला लागला तिला हात हातवात उचलायचा त्रास द्यायला लागला म्हणजे सडनली म्हणजे काहीच माहित नव्हतं की हा अचानक का हे झालं तर ती नंतर मग त्याला वैताकडे रोज घरी यायचा तो मारायचा आणि पिऊन यायचा तर ती एक दिवस म्हणजे काय का कंटाळली त्या आयुष्यात की हा माझं काय आहे सुरुवातीला लग्नाच्या आधी कसा होता आता कसं झालं म्हणजे एकदम टॉर्चर केलेलं त्याच्या उलट उलटत झाला एकदम झाला तर ती एक दिवस तिने काय के केलं कोण नसताना तिने स्वतःला पेटवून घेतलं okay. ओके आणि म्हणजे हार्डली चार पाच वर्ष आधीच झालेलं आहे म्हणजे लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट आहे स्वतःला मारून सुसाईड सुसाईड केलं तर त्याच्यानंतर म्हणजे झालं सगळं त्याला मर्डरच्या केसमध्येच तिच्या नवऱ्याला अरेस्ट केलं तर मग त्याच्या काही महिन्यानंतर तिथे कोणतरी नवीन व्यक्ती राहायला आली त्यांना पण सांगितलं नव्हते की इथे असं असं काय झालं आहे किंवा ऑब्व्हिअसली कोण येणार नाही कोण घेणार नाही तर त्यांच्यातला एक आहे ना मुलगा होता म्हणजे असेल आपल्याच एज मध्ये म्हणजे आसपासचा तर तो रात्री आणि त्यांच्यापासून कॉमन टॅरेस होतं आणि एकत्र असतं जायला त्या टॅरेसला तर तिथे तो बोलला की मला एक बाई दिसली जिनीवरती बसलेली म्हणजे साडे दहा अकराच्या आसपास आणि तिथे ना त्या टायमाला कोण जायचं नाही लिफ्ट नाही काय नाही म्हणून ते मोस्टली लोक अवॉइड करायचे हां हां तर हा मित्र जो होता ना तो बोलला की मी असंच बाहेर वरांडामध्ये फेऱ्या मारतोय हा हां की काय करू टाइमपास नवीन होता कोणाशी ओळख ओळख काहीच नव्हती तर त्यांनी असं सहज वरती बघितलं त्या बाईकडे की म्हणजे कोण आहे ही बाई काय करता येथे तर तिने अशी ना मान टाकली फुल oh. आणि म्हणजे बोलतात ना आता लिटरली असा जळ करपलेला चेहरा कसा असतो एकदम तू काय भासतोस ते कसं भास ब्राऊनश असा होऊन जाते तसं आणि फक्त नाकाचं ना जे होल असतं ना आपलं स्केलेटनचं ते दिसतं आणि ती त्याला बघून अशी विचित्रपणाने हसते आणि तो तिथं चक्करून पडला पडल्यानंतर मग ह्याचे घरचे बाहेर आले बघायला की काय झालं कुठे गेला तर नंतर त्याला घरात आणलं आणि म्हणजे शुद्धीत जेव्हा तो आला की काय झालं तुला अचानक काय पडलं असं असं तर तो बोलला की मला वरती एक हो बाई दिसलेली तर मी तिच्याकडे नुसतं एक टक लावून बघत होतो की कोण आहे ही बाई आणि जेव्हा तिने तिची मान अशी टाकली तर त्या त्याला कळलं की फुल असं भाजलेली बाईचा चेहरा असं बघते तिच्याकडून हसते विचित्र तर मग सकाळी विचारलं आजूबाजूच्या आजू ना की असं असं मुलाला झालं आणि ताप भरलं त्याला फुल एकदम घाबरलेला होता तो तर मग तेव्हा त्यांना सांगितलं की अरे ह्या जागेवर ती एका बाईनी स्वतःला आग लावून घेतलेली तर ती आणि त्या दिवस आहे गेस तिचं ते हे होतं म्हणजे डेथ ॲनिव्हर्सरी कात्री होती त्या टायमाला म्हणून ती त्याला दिसली नंतर मग ते घर सोडूनच गेले ती हे हे, हे तू नोटीस केले का कधी की लहान मुलांना लवकर लवकर मे मेबी ते एक सेन्सिटिव्ह असतात किंवा इनोसंट असतात म्हणून त्यांना ते हा मग ते त्यांना पटकन दिसते की आत आणि त्यांनाच मोस्टली जास्ती करून झपाटतात पण हे नाही मी बघितलंय का कधी म्हणजे त्यांना बोलतात की असं स्पिरिट जे असतात ना ते आपली एनर्जी डिपेंड करते आता जर आपण त्यांच्यासमोर घाबरलो तर आपली जेवढी एनर्जी ड्रेन होते ना भीतीनी तेवढी त्यांना ती पॉझिटिव्हमध्ये मिळते म्हणजे ते अजून स्ट्राँग होतात असं मु हे ऐकलंय मी हे ऐकलंय मुलांना मी असे नाही ऐकलं त्यांना दिसत असतील कारण त्यांची खूप खूप न्यूट्रल असतील वाईट म्हटलं ते घाबरतच नसतील त्याला पण जायला आमच्या समोर एक खूपदा बोललोय मी तू नाही ऐकलंय तुला सांगतो मी की आमच्या समोर घर आहे ना तिथे आमच्या पॅसेज वरती तिथे आधी माझा मित्र राहायचा रोहित म्हणून तर त्या लोक खूप आधी म्हणजे दोन हजार पाच सहा टाइप म्हणाला जवळजवळ अठरा एकोणीस वर्ष आधी राहायचा आणि त्या लोक राहायला आले त्यांनी तिकडे स्वतःच रूम घेतलेला आणि राहायचे ते लोकांनी अचानक त्यांनी दोन तीन महिन्यातच रूम खाली केलं स्वतःच घेतलेलं त्याने रूम खाली केलं आणि सोडलं तर त्यांचं असं होतं रे गेले म्हणजे आता काय म्हणजे पटकन सांगतो स्टोरी कारण आधीच सांगितली खूप वेळा तर त्यांनी सोडलं तर त्याच्या मम्मीच असं होतं मी विचारलं ना मम्मीनी वगैरे त्यांनी सोडलं ते रूम आणि ते लोक दुसरीकडे वगैरे राहायला गेले कट्टू आता आत्ता म्हणजे रिसेंटली ते घरी रोहित कट्टू आता, मम्मी जो okay, आता मित्राची जेव्हा घरी वगैरे येते ना तर ती एकदा सांगत होती की मम्मी नये आम्ही आधी इथेच राहायचो आम्हाला नाही माहिती नाही खूप आधी तुम्ही यायच्या आधी तर तिथे मम्मीने का सोडलं मग तर आम्ही जेव्हा वॉशरूमला वगैरे जायचो ना इथे म्हणजे रात्री उठून वगैरे कधी आपण तहान वगैरे लागली पाणी घालून जायचो तर आम्हाला किचनच्या ऑटेवर एक बाई बसले दिसायची दिसायची ती मला दिसायची ऐकून <laughs> हसबंडला वगैरे काकांना वगैरे दिसायची असं असतं म्हणून ते केलं म्हणून मी सोडून टाकलं पण काय करायचीच नाही फक्त नाही त्यांना काही केलं नाही तरी थांबले पण नाही जास्त ते ते आता आठवड्यातच ते निघून गेलं बट त्या रूम मध्ये जेवढेही लोक राहिलेत ना आम्ही एक नोटीस केलं कारण आम्ही आता तिथे सोळा सतरा वर्षापासून आहोत जास्त लोकच भलं नाही झाले भांडणच झाले जागा हा म्हणजे एकदा आलेलं त्यांचं भांडण झालं काही लोकांचं डिवोर्स झालं काही का केलं त्यांना कॅन्सर झालं तुला माहिती नाही का पण ते झाले जेवढे पण झाले तिथे हा आणि तिकडून जेवढे लोक निघून गेले त्यांचं चांगलं झालं हे पण आम्ही बघितलंय की मग ते चांगलं झालंय काकींचे कॅन्सर होते बरे झाले आणि सर्व त्या जागेतून बाहेर पडल्यानंतर त्यांचं सगळं जे काही प्रॉब्लेम झाले असेल ते निघून गेले हा आणि तिथे दोन तीन वर्ष आधी एक न्यूली मॅरिड कपल आलं होतं आणि थोड्या टाइम त्यांना मुलगी वगैरे झाली तर ती ते दोन तीन वर्षासाठी होते तर मुलगी पण ज्या त्यांची मोठी झाली तिला थोडी समज यायला लागली ना तर ती ती पण अशीच करायची रात्री जेव्हा आपण झोपायला वगैरे बघतो आपण सर्व लाईट वगैरे बंद करतो एक हलकी डिम लाईट लावून तर ते कशी ती मुलगी झोपायची नाही तर इकडे तिकडे पळायची तर ती पाळायची पळायची आणि अचानक त्या जिथे त्यांचा जो किचन होता ना जिथे ती का, काकी बोललेला की दिस दिसलेली दिस आम्हाला तिथे ती जाऊन बघाय बघत बसायची आणि अशी बोट करायची बघत बसायची बोट डागा सुरुवातीला तिला समजलं नाही की काय नक्की मग नंतर जेव्हा मम्मीला वगैरे सांगितलं मम्मीला काकी ना त्यांना मम्मी आणि काकी घाबरल्या भरपूर पण तिला काही सांगितलं नाही की बाबा काय परिणाम सांगितलंच नाही असेल तिला बरड असेल वाटत मोठा ते बघते दिसतोय बुवा आहे तिथे हे आहे तिथे अशी ती बोलायची पण तिला असं कधी बॅक स्टोरी आम्ही सांगितली नाही मग त्यानंतर इव्हेंच्युअली ते लोक पण तिथून निघून गेले त्यांना असं दिसलं नाही म्हणजे लहान मुलीला जाणवलं बाकी कोणाला असं दिसलं नाही पण खूप खूप वीड गोष्टी आहेत भाई तर असंच एक म्हणजे मी एक्सपिरियन्स नाही केले पण हे माझ्या डॅडीने आणि मम्मीनी आणि जे अजून एक कझिन्स होते ना त्या लोकांनी एक्सपिरियन्स केले पुण्याला म्हणजे माझं मावशीचं घर आहे सत्यपुरम हाडपसर करून तर ती जागा आहे ना म्हणजे खूप वर्षांआधी आधी सिमेटरी होती अच्छा ख्रिश्चन लोकांचं होतं ओके ख्रिश्चन लोकांची स्मशानभूमी होती त्याच्यावरती बंगले बांधलेले नंतर म्हणजे खूप वर्षानंतर असं रिडेव्हलप केली ती जागा आणि एक असं कॉम्प्लेक्स टाईप बनवलं तर डॅडी आणि मम्मी तिथे नवीन नवीन राहायला आहे म्हणजे असंच सुट्टीसाठी गेले होते हां ओके तर डॅडी आणि मम्मी असे झोपले आहेत आणि माहिती नाही डॅडींना काय ताण लागली की बाथरूमला जायचं होतं असं जाऊन आले बाथरूमला तर त्यांना असं वाटलं की बाहेरून कोणतरी मला बघते म्हणजे कोणतरी असं वॉच करण्याची कशी फिलिंग असते की कोणतरी मागे उभा आहे तसं डॅडीने मागे वळून बघितलं कोण दिसलं नाही तर मग डॅडी बाहेर आला झोपला परत जागेवरती तर मग थोड्या टायमानंतर मागून असं नॉक करणं विंडो होती नॉक करण्याचा आवाज आला आणि तो आवाज मम्मीला पण ऐकू आला मम्मीनी डॅडीनं सांगितलं की अरे बघ जरा कोण आहे बाहेर कोण नॉक करते तर काय दिसलं नाही म्हणजे उठून बघ कोण नाही आहेत परत झोपले तर मम्मीला त्याच त्या रात्री असं फिलिंग आलं की एक बाई गळतीपासून बसून मम्मीचा गळा दाबते आणि तिथे का ना अशी आणि राहण्याची शिडी होती आणि जेव्हा म्हणजे मी तिथे गेलो होतो ना तर असं वाटायचं की तिथून कोणतरी खाली उतरून असं वाकून बघते की काळं का म्हणजे असं की काहीतरी हाय तर मी तिथे त्या शिडीच्या इथे जायचंच नाही तर नंतर मग त्या लोकांनी ते घर विकलं कारण की त्यांना पण फायनान्शियली प्रॉब्लेम्स यायला लागले म्हणजे ऑल ऑफ अ सडन मध्ये लॉस येईल यायला लागला काय ग्रोथच होत नाही आहे तर मग त्या लोकांनी ती जागा सोडली आणि सोडताना त्यांना कळालं की ही जागा अख्खी स्मशानावरती बांधलेली आहे आणि तिथे एक गार्डन होतं ते गार्डन, ती गार्डन, ती गार्डन ती ना स्विंग वगैरे आपोआप हालायचे आणि तिकडचं ना माहिती होतं जे जुने रहिवासी होतं ना त्यांना माहिती होतं की हा इथे असं असं होते फक्त जे नवीन बाहेरून आलेले त्यांना सांगितलं नव्हतं कारण की तेच ते मग परत लोक कोण घेणार विकत नाही घेणार हा ਮਨ ਤੇ ਸਮੇਂ ਕਦੇ ਕਦੇ ਵਿਚਾਰ ਕਰਦਾ ਉਹ ਬਾਈ ਕਿ ਆਤਾ ਆਪਨ ਜਿਤੇ ਰਹਤੋ राहतो तर ही दुनिया किती वर्ष जुनी आहे मागे की काहीतरी फर्स्ट ह्युमन स्पीसीस पण म्हणजे माणसाचा दो टू मिलियन कि ट्वेंटी मिलियन इयर्स जुना आहे तर विचार कर आपण जिथे राहतो तिकडे किती जमिनीवर किती लोक मारले किती लोकांच्या आत सांगाड आहेत तुला हिस्ट्री काहीच माहिती नाही म्हणजे अरे म्हणजे प्रत्येक ठिकाणी आहेत म्हणजे एका टायमाला तर आपल्या इकडे सगळे पण म्हणजे आता एका टायमाला आपण आता एक दो दोनशे शंभर दोनशे वर्ष तीनशे वर्षापासून आपण असं जगतोय विदाऊट वॉर एका बर, नुसते वॉर आणि लढाई किती लोक मरायचे किती लोकांना पुरायचे बर, किंवा त्याच्या आधी तर लोक असेच मरायचे आणि त्यांना सोडून सोसायटी जेव्हा फॉर्म पण नव्हती बरोबर तर हे खूप जुनं आहे आणि माहितीच नाही आपल्याला काय विचार करतो प्रत्येक ठिकाणी ग्रेव्हिड असेल म्हणजे आपण जिथे हा ना कारण काय जमीनाची हिस्ट्री असेल ते जर आपल्याला माहिती नाही आपण आता आता चालू तर समजून तर येणारच नाही ते पण तेच आहे म्हणजे हे ह्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत मी कधी कधी रात्री असं विचार करतो पण हा आहेत नाही क्वेश्चनेबल गोष्ट आहे माझा म्हणजे एक मित्र मोठा आहे भयानी तो काय बोलतोय की आपल्याला जे असं कधी वाटते ना की भीती वाटते रात्री आपण कुठे जातोय आपण समज कुठे हॉटेल वगैरे ती गेलो बाहेर म्हणजे जिकडचा परिसर तुला अनोळखी आणि रात्री बघ आपल्याला भीती वाटते की अरे कोण आलं तर काय भूतासारखं असं फिलिंग येते लोक काय बोलतात की तू अशा टायमाला देवांचं हे कर माझा मित्राचा बोलणं असं आहे की देवापेक्षा म्हणजे कधी काही लोकांना काय भीती वाटते तर ते देवाचं बोलता येत नाही की अडकतात त्यांना उपचार हा बरोबर हां बरोबर लाष्ट शिव्या द्यायची तर मी विचारलं असेल की का शिवीनी का तो काय बोल त्याचं उत्तर एकदम असं फनी होतं तू शिवी देतोस ना तर तुझ्यामध्ये ना ना ती स्फूर्ती येते म्हणजे समोर तुझ्या जोश येतो कारण की जर तू त्यांच्यासमोर आपली एनर्जी ड्रेन घाबरतोस ना तर तेवढं नेगेटिव्ह ते पॉवरफुल होत ते जास्ती अजून त्यांना एनर्जी मिळते मग ते ओ.. तुझ्या ती अजून इम्पॅक्ट करणार हे तर काय पहिल्यांदा काय केलं पाहिजे जर तुम्हालाही असं कधी भूत वगैरे असं काही शिव्या शिवे द्या बघूया काय होत अरे लॉजिकल मेबी ते असंच असेल की आपल्याला एक असं ते बोलतात ना की मोटिवेट होईल की असं भीती निघत असेल असं काहीतरी मला वाट फर्स्ट टाइम <laughs> शिव्या देश वगैरे पण यार मजा आली मला तर आज तुझ्यावर बोलून आणि आपण बऱ्याच गप्पा मारल्या जवळ तासाभरा साठी आपण रेकॉर्ड करतो आणि वाटत नाही अजून सो मच सोवेश भाई मजा आली आणि खूप भारी वाटलं भाई कसं होतं एक्सपिरियन्स फर्स्ट एक्सपिरियन्स आहे तर ऑब्बियसली चांगलंच झालं म्हणजे आधी वाटलं होतं की असं जरा फर्स्ट टाइम आहे कसं जाईल पण चिल्ड आवड होत एकदम मस्त बरं वाटलं <laughs> तो परत कधी असा एक्सपिरियन्स असेल नक्कीच तू काहीतरी पॅरानॉर्मल बद्दल तू करून पॅरानॉर्मल आम्हाला त्याच्या करायचंय पण अजून मित्र त्यासाठी रेडी जायचं नाही आम्हीच आहे ना तर तू कोणतं अभ्यास करून त्याच्यावर पॅरानॉर्मल स्टडीवर आपण जाणार आहे इथे रॉयल पार्म्स मध्ये पार्टीसाठी बघतो तिकीटच जर काहीतरी काय स्पुकी फिली वगैरे <laughs> कारण की तिकडचं भरपूर ऐकलंय की लोकांना ऐकलंय त्या जागेवरती जाणवलंय असं तर लेट सी मला वाटतं ते दारू पिऊन लोकच असे भूतासारखे भटकत असतील <laughs> ते काहीच काय पण सांगू पण मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत पॉडकास्ट बघताय तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तुम्ही सोमेशलाही फॉलो करू शकता खाली त्याचे इंस्टाग्राम हँडल्स वगैरे असतील युट्यूब युट्यूब पण करतो फक्त इंस्टाग्राम हँडल असतील खाली आणि तुम्ही आपल्या स्पॉटीफायवर पण ऐकू शकता आणि आतापर्यंत बघित बघत असाल तर थँक्यू सो मच जर तुमच्याकडे काही स्टोरीज असतील अशा तर डिस्क्रिप्शनमधल्या फर्स्ट लिंकमध्ये गुगल फॉर्म असेल तो नक्की भराणी जर तुमचे स्टोरीज इंटरेस्टिंग असतील तर आपण नक्कीच सोबत एक पॉडकास्ट करू जर तुम्हाला इच्छा असेल तर ठीक आहे आणि आपण परत एकदा भेटू अशाच एका एपिसोडमध्ये बाय 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 बाय